जिल्हा सैनिक कार्यालय नांदेडच्या वतीने नांदेड येथील कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास कॅप्टन किशनराव कपाळे, माजी सैनिक तथा पूर्व नगराध्यक्ष लक्ष्मण देवदे इत्यादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। मी ऑनरी कॅप्टन दत्ता पोतगंते, रानारखेळा तालुका लोहा जिल्हा नांदेड। भारतीय सेनेमध्ये 1994 पासून ते 1922 पर्यंत 28 वर्ष सेवा करून मी निवृत्त झालो। या काळामध्ये मला उरी सेक्टर, कारगिल, द्रास, बटालिक, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेक अनेक भागामध्ये सर्व्हिस करण्याचा अनुभव आला। त्यात लास्ट आता नौशेरा सेक्टरमध्ये येलोशीवर अतिरेकेशी इन्फंट्रेशन रोखतेवेळी माझ्या उजव्या डाव्या पायाला माइंड ब्लास्ट इंजूर्ड झालं, त्याच्यामुळं मी एक बॅटर ऑनर म्हणून डिक्लेअर करण्यात आलं। माझा एक आवळ गमविला, पण मी घुसपेट थांबवली आणि जे कारगिल युद्धामध्ये शहीद झालेत त्या सर्व जवानांना माझं नमन, त्या परिवाराला सांत्वना देण्याकरता मी माझा परिवार सदैव आभारी। त्याच्यानंतर जे जवान भारतीय सेनेमध्ये जायला उत्सुक आहेत त्यांनी उत्सुकतेने जावं आणि येणाऱ्या काळामध्ये देशाचे संरक्षण करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रकाश कस्तुरे कारगिल युद्धाचा प्रत्यक्ष सहभाग घेतलेला सैनिकाधिकारी आहे। मी 32 वर्ष देश सैन्य सेवा केलेली आहे आणि गेली 53 वर्षापासून मी आणि माझा मुलगा सैन्य सेवेमध्ये। माझा मुलगा सध्या सैन्यात एरोनॉटिकल इंजिनियर आहे आणि प्रत्येक भारतीयांनी आज अशी शपथ घ्यावी की आपल्या घरातील एक तरी पाल्य सैन्य सेवेमध्ये जावा। आणि नव्या पिढीला माझं आवाहन आहे, विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त सैन्य सेवेमध्ये जावं, जेणेकरून देशाच्या संरक्षणासाठी प्रथम पुढे यावं। पाकिस्तानचे अतिरेकी आणि पाकिस्तानी सेनेनं कारगिल आणि त्याचा परिसराचा हा भाग आपल्या कब्जेमध्ये धोक्याने घेतलेला होता आणि ज्यावेळेस हा विषय सर्वांच्या लक्षात आलेला आल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे भारतीय सेनेने ज्यामध्ये एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी ह्या तिघांनीही जे आहे आपापल्या क्षेत्रामध्ये असा काही पराक्रम गाजवला आणि कारगिलचं युद्ध ज्याला आपण मिशन विजय असं आपण त्याला म्हणतो, तर ऑपरेशन विजय जो आहे हा आपण 26 जुलैला आपण जो आहे तो आपण विजय दिवस म्हणून आज मानतो, कारण त्या दिवशी कारगिलची लढाई आपण जिंकलेले आहोत। आणि त्या अशा पद्धतीनं जो झालेला आपल्या इथला जो पाकिस्तानी सेनेचा आणि तिथल्या ज्या काही एजन्सीचा जो काही मनसुबा होता किंवा त्यांची जी काही पुढील कारवाई होती ती सर्व आपण उधळून नष्ट केली आणि अशा प्रकारचं हे शौर्य जे ज्या लोकांनी तिथे केलेलं आहे, ज्यांनी यासाठी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिलेले आहे, अशा ह्या प्राणाच्या बलिदानाच्या अनुषंगाने आज आपण त्यांना जे आहे श्रद्धांजली करतो, त्यांचा पराक्रम आठवतो आणि ह्या पराक्रमाचा सर्वांना स्मरण राहावं आणि तशा प्रकारची विजयश्री आणि तशा प्रकारचं शौर्य सर्व तरुणांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अंगीभूत गुण म्हणून त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा यासाठी आजचा दिवस आपण हा साजरा करतो आणि हे असं आपण करतो कारण ते केलं पाहिजे। तशा पद्धतीचं झालेलं बलिदान हे सर्वोच्च बलिदान जे आज आपल्यासमोर आहे आणि त्यापासून उत्स्फूर्तता आणि देशासाठी त्याग करण्याची प्रेरणा आपल्याला प्राप्त होते। जय हिंद, जय भारत। मी भूतपूर्व सैनिक लक्ष्मण देवदे, राहणार मुदखेड, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी भारतीय सैन्यामध्ये 1980 भरती झालो व 1997 मी सेवानिवृत्त झालेलो आहे। संबंधित आज कारगिल विजय दिवसानिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो, आज कारगिलमध्ये जो विजय उत्सव साजरा करण्यात येतो आहे त्यात आपल्या भारतीय सैन्याचे बरेचसे जवान शहीद झाले त्यांच्या स्मरणात व पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत धडा शिकून भारतीय सैन्याने जो इतिहास घडवला त्या इतिहासाला आठवण करण्यासाठी मी आज कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहतो आणि पूर्ण भारतवासियांना शुभेच्छा देतो। कॅप्टन किशन रामचंद्र कपाळे, गाव सिराडून तालुका कंधार, जिल्हा नांदेड।
मी प्रथम 71 लढाईमध्ये भाग घेतला, त्याच्यानंतर योगवानी 99 लढाई कारगिलची लढाई भेटली. कारगिलची लढाई 3 महिने चालली, 2 मेला युद्ध सुरू झालं आणि 26 जुलैला संपलं. ह्या 3 महिन्याची स्टोरी थोडक्यात जर सांगितली तर एवढा टाईम नाही, थोडक्यात सांगितली तरी कमीत कमी 2-3 मिनिटं लागतात. कारगिल युद्धामध्ये त्यांनी फार प्लॅन करून पाकिस्तानवाले हे बंकर आणि त्यांची फार पकावट केलेली होती, कारण आम्ही 18,000 फूट उंचीवरून बर्फ पडायचा 20 ते 25 फूट म्हणून आम्ही मागे यायचो आणि पुन्हा बर्फ संपला की तिथं जायचं. पण त्याच्या अगोदर ते दुश्मन टप्पे धरून बसलेला होता, त्याच्यामुळं आम्ही धोका करतो. आमची पहिली पेट्रोलिंग गेली तिकडं, दुसरी पेट्रोलिंग गेली तिकडं, मग तिसरा एक पायलट निघाला एक निचिकेता हिमाचलचा, त्याला पकडण्यात गेलं. त्याचे डोळे नाकून करून वगैरे बेहाल करून त्यांना घरी पाठवण्यात आलं किंवा सैन्याच्या हवाली करायला. त्याच्यानंतर युद्ध सुरू झालं, खूप वीर निघाले जे की त्या युद्धामध्ये शहीद झाले, ज्यांच्या आईने बी त्यांना सांगितलं देशासाठी जन्मले होते, देशासाठी गेले. एक तर सौरभ कालिया बाप्पा आईवडाचा एकदम लढा, तो पण शहीद झाला, त्याच्या आईचे अश्रू आले नाही पण तिने हे शब्द वापरले. त्याच्यानंतर निचिकेता फ्लॅगिंग ऑफिसर, निचिकेताचे नाकून वगैरे हाल अपेटा करून त्यांना परत सैन्याच्या हवाली केली अशी आलं. त्याच्यानंतर खूप दिवस लढाई झाली, आमचे 750 सैनिक वीरगती झाले आणि 1600 ते 1700 सैनिक जखमी झाले. अशा हालतीमध्ये 3 महिने युद्धामध्ये आम्ही टक्कर देत सगळ्याच सैनिकांनी जवळजवळ ते युद्ध आम्ही यशस्वी पार पाडलं. यशस्वी पार पाडल्यानंतर आम्हाला एवढा आनंद होत होता